वेलकम स्टूडंट. तर पहा, आज आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन म्हणजे काय? तर आपल्या बॉडीमध्ये किंवा तुम्ही प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम पासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून मल्टी सेल्युलर कडे जर गेलात तर सगळ्यांच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस असतात. आणि ह्या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत म्हणजे रेस्पिरेशन, डायजेशन, न्यूट्रिशन, रिप्रोडक्शन, ह्या वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत. आणि ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेसमध्ये काय असावं लागतं बॉडीमध्ये? तर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असावं लागतो. ते कोऑर्डिनेटली वर्क करत असतात बॉडीमध्ये, लक्षात घ्या. आणि मग आपल्याला ह्या टॉपिकमध्ये हे कोऑर्डिनेशन कसं घडतं हेच आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम मधलं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचा आपण विचार केला तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एकपेशीय प्राणी असतात. ते एकाच सेल पासून त्यांची बॉडी बनलेली असते. मग अशांच्या मध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन किंवा सगळ्या लाईफ प्रोसेसेस हे ते एकच सेल करत असते. आणि मग तिथं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचा जो काही पॉईंट आहे तो फारसा काही एवढा वेल डेव्हलप नसतो. आणि मग ही एकच पेशी असते की जी एकच पेशी तो सगळं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करत असते. म्हणजे सिम्पल कोऑर्डिनेशन आहे तिथं. पण जसं जसं तुम्ही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम कडे जाता, कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती काय होते? वाढत जाते. आणि मग मल्टी सेल्युलर अॅनिमल मध्ये आपल्याला माहित झालंय की हळूहळू मग ही नर्वस सिस्टीम वगैरे डेव्हलप होते. मग त्यातलाच पुढचा पॉईंट आज आपण सुरू करणार आहोत तुमच्या पुस्तकातला. त्यातला पहिला पॉईंट तुमच्या पुस्तकातला दिलेला आहे 9.1. तो पॉईंट असा आहे नर्वस कोऑर्डिनेशन. आणि नर्वस कोऑर्डिनेशन मध्ये आपण काय शिकणार आहोत? तर त्यातला पहिला पॉईंट आपण शिकणार आहोत नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा. सो वी नो दॅट द हायड्रा दॅट इज द अॅनिमल, इट इज अल्सो प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम. अँड दॅट अॅनिमल इट बिलॉंग्स टू द फायलम निडानिया. सो वी आर फॅमिलियर विथ द हायड्रा. अँड दॅट हायड्रा इट इज अ प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम and it belongs to phylum Nidaria. And it belongs to phylum, that phylum is also known as a cylinderata because that body contains the cylinderon, means a cavity inside it. Now, in that animal or in hydra, diffuse type of nervous system is present. So, in hydra, the diffuse type of nervous system is present. So, what do you mean by diffuse type? Diffuse type of nervous system म्हणजे काय विचारला की नर्वस सिस्टीमला सुरुवात झालेली आहे हायड्रामध्ये, पण त्याच्यामध्ये आपल्यासारखा वेल डेव्हलप असा ब्रेन नाहीये, वेल डेव्हलप असणारा स्पायनल कॉर्ड नाहीये. अगदी सिम्पल फॉर्म मध्ये ह्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम तयार झाली आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो डिफ्यूज टाईप ऑफ नर्वस सिस्टीम इज प्रेझेंट इन केस ऑफ हायड्रा. अँड द निडानियन्स आर द अॅनिमल्स, दॅट इज द फर्स्ट अॅनिमल विच शोज द सिम्पल टाईप ऑफ नर्वस सिस्टीम. सो निडानियन्स are first animals which shows simple true nervous system. Nervous system lakshat yete ka paha apan hydra chi nervous system pahayla suruvat keli ani hydra cha nervous system madhe mi tumhala sangitlo ki hydra ha atishay primitive asnara organism hai. ह्या हायड्राचा फायलम तर तुम्ही बघितला तर त्याचा फायलम आहे सिलेंटरेटा, किंवा त्याला आपण निडारिया असा शब्द वापरतो. ह्या हायड्रामध्ये जी नर्वस सिस्टीम प्रेझेंट असते ती कुठल्या पद्धतीची आहे? तर डिफ्यूज टाईपची आहे. डिफ्यूज म्हणजे काय? की त्याच्यामध्ये वेल डेव्हलप असा ब्रेन, स्पायनल कॉर्ड असं नाही, अगदी सिम्पल फॉर्म मध्ये असणारी नर्वस सिस्टीम हायड्रामध्ये प्रेझेंट आहे. सो दॅट निडारियन्स दे आर कन्सिडर्ड ऍज अ फर्स्ट अॅनिमल विच शोज ट्रू सिंपल नर्वस सिस्टीम.
हे जे निडारियन्स आहेत त्यांना काय कन्सिडर केलं जातं? दीज आर द फर्स्ट ऍनिमल, हे पहिले ऍनिमल आहे की ज्यांच्यामध्ये खरी असणारी पण सिम्पल फॉर्म मध्ये असणारी नर्वस सिस्टीम आपल्याला दिसते. मग अशी जी हायड्राची नर्वस सिस्टीम आहे, आता हायड्रा तुझ्यासमोर बोर्डवरती मी स्केच केलाय, तुम्हाला सगळ्यांना तो ओळखलीच आहे. मग ह्या हायड्रामध्ये जी नर्वस सिस्टीम असते, दॅट नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ सेल्स. द फर्स्ट इज नोन ऍज अ सेन्सरी सेल अँड सेकंड वन इज नोन ऍज अ नर्व सेल. सो द नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा इट कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ सेल. फर्स्ट इज नोन ऍज अ सेन्सरी सेल्स अँड सेकंड वन इज नोन ऍज अ नर्व सेल. सो द नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा इट इज मेड अप ऑफ टू पार्ट्स ऑर टू टाइप्स ऑफ सेल. फर्स्ट इज नोन ऍज अ सेन्सरी सेल अँड सेकंड वन इज नोन ऍज अ नर्व सेल. सो sensory cells, they are scattered in the body wall and they are also present on the tentacles. So sensory cells, they are scattered on body wall and tentacles. इथं डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा जो बॉडी वॉल आहे त्याच्यावरती ह्या अशा ज्या सेल्स तुम्हाला दिसत आहेत, ह्या ज्या सेल्स मी इथं दाखवते टेंटॅकल्स वरती पण त्या प्रेझेंट आहे, त्या त्याच्या बॉडी वॉल वरती पण प्रेझेंट आहे, त्या सेलला आपण काय म्हणतो? तर त्या सेलला आपण सेन्सरी सेल्स म्हणतो. सो सेन्सरी सेल्स दे आर प्रेझेंट ऑन द बॉडी वॉल अँड ऑल्सो दे आर प्रेझेंट ऑन द टेंटॅकल्स. ऍक्च्युली दीज सेल्स दे आर फोटो सेन्सिटिव्ह सेल्स and they are photosensitive cells because in case of hydra the sense organs are totally absent. lakshat gya hydra ji nervous system don prakarcha cells ni tayar zaleli ahe. tyachyamadla pahila prakar mhanje sensory cell ani dusra prakar mhanje numb cell. सेन्सरी सेल बद्दल मी तुम्हाला सांगितलं की सेन्सरी सेल कुठे असतात, तर हायड्राच्या बॉडी वॉल वरती असतात, तसंच हायड्राच्या टेंटॅकल वरती असतात. आणि ह्या ज्या सेल्स आहेत ह्या फोटो सेन्सिटिव्ह सेल असतात, कारण हायड्रामध्ये सेल्स ऑर्गन हे डेव्हलप झालेले नाही आहेत किंवा टोटली ते ऍबसेंट आहे. ठीक आहे, दॅट इज अबाउट द सेन्सरी सेल. नाउ द सेकंड पॉइंट इज नोन ऍज अ नर्व सेल. सेकंड टाइप ऑफ सेल इज अ नर्व सेल. नर्व सेल्स दे आर ऑल्सो नोन ऍज अ न्यूरॉन्स. Nerve cells are also known as a neurons. Now, that nerve cells or that neurons, they are with their long fibers. The neurons that possess their long fibers and they are present throughout the body. Their location is they are present throughout the body. पूर्ण बॉडीवरती प्रेझेंट असणाऱ्या ह्या नर्व सेल्स असतात किंवा हे न्यूरॉन्स असतात. लक्षात घ्या, म्हणजे जे न्यूरॉन्स किंवा नर्व सेल्स असतात थ्रूआउट बॉडीवरती प्रेझेंट असणाऱ्या, त्या न्यूरॉन्स किंवा नर्व सेलला काय असतो? समजा हा न्यूरॉन आहे तर त्याला असा त्याचा एक फायबर असतो. सो द न्यूरॉन्स ऑर नर्व सेल्स विथ देअर लॉन्ग फायबर्स. नाउ द नर्व सेल्स विच आर प्रेझेंट थ्रूआउट द बॉडी, दॅट नर्व सेल्स दे आर jointed to each other or connected to each other with their fiber via the synapse. Now that nerve cells which are present throughout the body, that nerve cells are with their fibers and the fibers of that nerve cells, they are jointed with each other like this and these are forming, they are jointed to each other by a space and that space is known as a synapse. Hey, lakshat yete ka paha पूर्ण हायड्राच्या बॉडीवरती सेन्सरी सेल्स आहेत, सॉरी नर्व सेल्स आहेत. नर्व सेल्स त्याच्या फायबर बरोबर आहेत आणि हे जे फायबर आहेत नर्व सेलचे, हे नर्व सेलचे फायबर असे एकमेकांना जोडले जातात. पण कशाच्या साह्याने जोडले जातात? तर त्यांच्यामधलं जे हे स्पेस असतं, दॅट स्पेस इज नोन ऍज अ सिनॅप्स. अँड नाउ बाय जॉईनिंग दीज फायबर्स द नर्व सेल दे फॉर्म द नर्व नेट. They produce the nerve
नेक. सो दिस इज द नर्व व्हिच इज प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ हायड्रा. ह्या नर्वचे फायबर एकमेकांना सिनॅप्सच्या सहाय्याने जोडले जातात आणि ते नर्व नेट त्या नर्वचं जाळं पूर्ण बॉडीमध्ये हायड्राच्या तयार करतात. नाउ दॅट नर्व नेट्स आर ऑफ टू टाइप. दॅट नर्व नेट आर ऑफ टू टाइप. हे नर्व नेट किती प्रकारचं असतं? दोन प्रकारचं असतं. ऍक्च्युली दॅट नर्व नेट दॅट इज प्रेझेंट इन द मेसोग्लिया. दॅट नर्व नेट इज प्रेझेंट इन द मेसोग्लिया. सो इज अ मेसोग्लिया. मेसोग्लियामध्ये नर्व नेट प्रेझेंट असतं. आणि मेसोग्लिया म्हणजे काय लक्षात घ्या, इपिडर्मिसचे दोन लेअर. हा आउटर असेल, हा इनर असेल. हा जो इपिडर्मिसचे दोन लेअर आहेत ह्यांच्यामध्ये जेली लाईक ट्रान्सलुसंट असणारा सबस्टन्स प्रेझेंट असतो, त्याला आपण काय म्हणतो? मेसोग्लिया म्हणतो. लक्षात आला, हा इपिडर्मिसचा लेअर आहे, हा पण इपिडर्मिसचा लेअर आहे. ह्या दोन इपिडर्मिसच्या लेअर मध्ये जेली सारखा असणारा ट्रान्सलुसंट म्हणजे अपारदर्शक असणारा असा सबस्टन्स प्रेझेंट असतो, त्याला आपण मेसोग्लिया असे म्हणतो. आणि ह्या मेसोग्लियामध्ये हे नर्व नेट प्रेझेंट असतं. ऍज दॅट नर्व नेट इज ऑफ टू टाइप. जर हे नर्व नेट टू टाईपचं प्रेझेंट असेल तर ते कसं प्रेझेंट असतं? वन नर्व नेट इज कनेक्टेड टू द इपिडर्मिस. वन नर्व नेट इज कनेक्टेड टू द इपिडर्मिस. अँड द सेकंड नर्व नेट इट इज कनेक्टेड टू द गॅस्ट्रोडर्मिस. एक नर्व नेट कुठं जोडलेला असता? इपिडर्मिसला. समजा हा हायड्रा आहे, ह्या हायड्राच्या बाहेरच्या काय असणार? इपिडर्मिस. म्हणजे ह्याच्या आतमध्ये जे नर्व नेट प्रेझेंट असेल त्याला म्हणायचं द नर्व नेट कनेक्टेड टू द इपिडर्मिस. आणि दुसरं नर्व नेट कुठं असतं लक्षात घ्या, दुसरं नर्व नेट म्हणजे जी काही गॅस्ट्रोडर्मिस ज्याला तुम्ही म्हणता, म्हणजे तुमची गॅस्ट्रोसिल कॅव्हिटी जी असेल त्या कॅव्हिटीला जो काही कव्हरिंग असेल तो कोणी तयार केलेला असतो? ह्या दुसऱ्या नर्व नेटनी तयार केलेला असतो. सो द वन नर्व नेट इज कनेक्टेड टू द इपिडर्मिस अँड सेकंड नर्व नेट इज कनेक्टेड टू द गॅस्ट्रोडर्मिस. आलं लक्षात आहे ना? दीज न्यूरॉन्स आर नर्वसेस विच आर प्रेझेंट इन द हायड्रा. दॅट न्यूरॉन्स दे कंटेन द फायबर्स ओनली बट नो सेन्सरी अँड मोटर नर्व्स आर ऍबसेंट. सेन्सरी आणि मोटर नर्व्स तिथे नसतात, फक्त हा न्यूरॉन असतो आणि न्यूरॉनला फायबर असतो. दॅट इज अबाउट द नर्वस सिस्टम ऑफ हायड्रा. ही झाली हायड्राची नर्वस सिस्टम. आता हायड्राची नर्वस सिस्टम शिकल्यानंतर ह्या नर्वस सिस्टमचा आपल्याला काय शिकायचंय? वर्किंग शिकायचंय. सो द वर्किंग ऑफ नर्वस सिस्टम इन हायड्रा. हायड्रा मध्ये ती कशी वर्क करते पहा. हायड्रामध्ये वर्किंग कसं होतं? वी नो दॅट ऑन द बॉडी कॉल द सेन्सरी सेल्स आर प्रेझेंट. सो फर्स्ट ऑफ ऑल देर इज ऍक्टिव्हेशन ऑफ सेन्सरी सेल्स ऍट एनी पॉइंट. सो द फर्स्ट पॉइंट इज ऍक्टिव्हेशन ऑफ सेन्सरी सेल्स ऍट एनी पॉइंट. कुठल्याही पॉइंटला होल बॉडी वॉल सेन्सरी सेल प्रेझेंट आहे. मग ह्याच्यातल्या कुठल्याही सेन्सरी सेल, कुठल्याही पॉइंटच्या सेन्सरी सेल काय होतील? पहिल्यांदा ऍक्टिव्हेट होतील. नाउ धीस इम्पल्स इज कॅरीड आउट थ्रू आउट द बॉडी इन एनी डिरेक्शन. अँड सच अ इम्पल्स कॅरी आउट ही जी इम्पल्स तयार होते ती थ्रोड बॉडी कॅरी केली जाते इन एनी डिरेक्शन, कुठल्याही डिरेक्शननी. म्हणजे समजा ही सेन्सरी सेल जर सेन्सिटिव्ह झाली तर ही इम्पल्स तयार करेल. मग ही इम्पल्स इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे. विशिष्ट अशी तिथं इम्पल्सला डिरेक्शन नसते. मग पहिल्यांदा सेन्सरी सेलचं काय होतं? ऍक्टिव्हेशन होतं. कुठल्याही पॉइंटचे सेन्सरी सेल ऍक्टिव्हेट होतात.
ऍक्टिवेट झाले की त्या इम्पल्स तयार करतात. इम्पल्स तयार झाले की बॉडीमध्ये ती इम्पल्स थ्रोट द बॉडी कॅरी केली जाते आणि कुठल्याही डिरेक्शननी ती कॅरी केली जाते. अँड बिकॉज ऑफ दॅट इट ब्रिंगिंग अबाउट द मुवमेंट ऑफ बॉडी अँड डेटा ब्रिंगिंग मुवमेंट ऑफ बॉडी अँड टेंटाकल. आणि त्यामुळं जी काही त्यांची टेंटाकल्स आहे, जी काही त्यांची बॉडी आहे, ह्याची मुवमेंट घडवून आणली जाते. फॉर एक्झाम्पल कॅप्चरिंग ऑफ प्रे ड्युरिंग फीड. फॉर एक्झाम्पल कॅप्चरिंग ऑफ प्रे ड्युरिंग फीड. समजा हायड्रा, ह्या हायड्राला फूड कॅच करायला जायचंय, बॉडीची मुवमेंट त्या दिशेने करायची, टेंटाकलची मुवमेंट त्या दिशेने करायची. मग काय केलं जातं, सेन्सरी सेल ऍक्टिवेट होतील, बरोबर आहे. ह्या सेन्सरी सेल ऍक्टिवेट झाल्या की इम्पल्स तयार करतील, इम्पल्स बॉडीवरती स्प्रेड होईल, कुठल्याही डिरेक्शनने ती स्प्रेड होईल. इम्पल्स स्प्रेड झाली की बॉडी वॉलची आणि टेंटाकलची मुवमेंट होईल आणि मुवमेंट मग त्या फूडच्या दिशेने होईल. म्हणून कॅप्चरिंग ऑफ प्रे ड्युरिंग द फीड ऑर ड्युरिंग द फीडिंग असं तुम्ही. That is about the hydra. And diffuse type of nervous system is present in the hydra. Such a diffuse type of nervous system is a first landmark in the nervous system. Paha. Diffuse type of nervous system is a first landmark. Ha ek pahila landmark mhanun consider kela jato. Ani ma ashas paddhatichi nervous system hi tenophora madhe pan present aste. तसंच ती गट वॉल जो असतो, हायर ॲनिमल्स जर तुम्ही बघितले, हायर ॲनिमल म्हणजे इन्क्लुडिंग वी ऑल्सो, तर आपला जो गट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे, तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीची नर्वस सिस्टीम प्रेझेंट असते. दॅट इज अबाउट द नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा. नाउ वी टर्न टुवर्ड द नेक्स्ट पॉइंट अँड दॅट इज द नर्वस सिस्टीम ऑफ ब्लड. पुढचा पॉइंट नर्वस सिस्टीम ऑफ प्लाझ्मा. पहा, आताच आपण हायड्राची नर्वस सिस्टीम कम्प्लीट केली. कारण हायड्रा हा निडा या फायलम मधला होता. तसंच आता आपल्याला पुढची नर्वस सिस्टीम शिकायची, आणि पुढची नर्वस सिस्टीम कोणाची आहे, तर ती आहे प्लानारिया मधली. सो प्लानारिया मीन्स प्लॅटफॉर्म आणि बिलॉंग्स टू फायलम प्लॅटी अँड विंगलीज. सो प्लानारिया इज अ प्लॅटफॉर्म belongs to phylum Platyhelminthes. चपटे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती. प्लानारिया अतिशय चपटा असणारा ॲनिमल आहे, आणि तो कशामध्ये, कुठल्या फायलम मध्ये येतो, तर त्याचा फायलम आहे Platyhelminthes. Platy means flat and helminthes means worm. हा चपटा कृमी आहे. इट इज ऑल्सो अ प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑर ॲनिमल with a central nervous system. It is a primitive animal with central nervous system. पहा, central nervous system हा nervous system चा एक टाइप आहे. आणि जसं तुम्हाला आता माहित झालं की हायड्रा मध्ये डिफ्यूज टाईपची नर्वस सिस्टीम असते, आणि हायड्रा हा असा ॲनिमल आहे किंवा निडारिया हा असे ॲनिमल आहे की ज्यांच्यामध्ये सिम्पल फॉर्म मधली ट्रू नर्वस सिस्टीम दिसली आहे. तसं प्लानारिया हा प्लॅटफॉर्म आहे, आणि प्लानारिया हा पहिला ॲनिमल आहे किंवा प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, ॲनिमल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम दिसली आहे. आता ही जी सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल, आज इट इज अ नॉन गॉडेट. The central nervous system is present towards the ventral side of the body. हा नॉन गॉडेट आहे, ह्याला पाठीचा कणा वगैरे काही नाहीये, आणि ह्याला पाठीचा कणा नसल्यामुळं ह्याची जी सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल, दॅट इज प्रेझेंट टुवर्ड द व्हेंट्रल साइड. सीएनएस इज प्रेझेंट टुवर्ड द व्हेंट्रल साइड. कॉडेट ॲनिमल आहे, ज्यांना पाठीचा कणा आहे, ह्यांच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम डॉर्सल साइडला असते, पाठीमागच्या बाजूला असते. पण जे नॉन कॉडेट्स आहे, त्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम ही पुढच्या बाजूला असते. सो दॅट इज नोन ॲज अ इट इज प्रेझेंट टुवर्ड्स अ व्हेंट्रल साइड ऑफ द बॉडी. दॅट नर्वस सिस्टीम ऑफ प्लानारिया इट कन्सिस्ट ऑफ सेरेब्रल ऑर सफालिक गॅंग्लियन. इट कन्सिस्ट ऑफ सेरेब्रल गॅंग्लियन
or it is also known as the cephalic ganglion. And secondly, it consists of pair of ventral nerve cord. प्लानामियाची नर्वस सिस्टीम इंट्रासाइडल आहे. ती दोन पार्ट पासून तयार झाली आहे. पहिला पार्ट म्हणजे सेरेब्रल किंवा सेफॅलिक गॅंग्लियॉन आणि दुसरा पार्ट म्हणजे अ पेअर ऑफ वेंट्रल नर्व कॉर्ड. इथं लक्ष द्या, हा जो पोर्शन आहे दॅट इज अ पेअर ऑफ सेरेब्रल और सेफॅलिक गॅंग्लियॉन हेड रिजन मध्ये असला आहे ही पेअर. आणि इथं काय देर इज अ पेअर ऑफ वेंट्रल नर्व कॉर्ड. वेंट्रल साइडला असणारा असं दोऱ्यासारखं स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात अ पेअर ऑफ वेंट्रल नर्व कॉर्ड. नाउ द सेरेब्रल गॅंग्लियॉन मीन्स गॅंग्लियॉन मीन्स द एग्रीगेशन ऑफ न्यूरॉन. न्यूरॉनचा ग्रुप एकत्र येतो आणि जे एग्रीगेशन तयार करतो त्याला आपण काय म्हणतो गॅंग्लियॉन असं म्हणतो. नाउ दॅट सेरेब्रल गॅंग्लियॉन दे आर प्रेझेंट इन द हेड रिजन. दे आर नोन ऍज अ प्रिमिटिव्ह brain and these are the masses. They are present in the form of two lobes. So the cerebral ganglion or cephalic ganglion, they are present in the head region. They are known as the primitive brain and these are the two lobes of masses. मासेसचे दोन लोब्स तुम्हाला इथं दिसत आहेत. एक इथं दिसतोय, एक इथं दिसतोय. हेड रिजन मध्ये हे प्रेझेंट असत आणि ह्यालाच आपण काय म्हणतो प्रिमिटिव्ह ब्रेन असं म्हणतो. अँड इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ इनवर्टेड यू. इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ इनवर्टेड यू. लक्षात येते हा शेप जर तुम्ही बघितला तर हा यू शेप आहे पण ह्याला आपण सिंपल यू म्हणू. आणि हाच यू कसा आहे असा प्रेझेंट आहे. सो इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ इन्व्हर्टेड यू. उलटा यू आहे तो हा पोर्शन. दॅट इज नोन एज अ सेरेब्रल गॅंग्लियॉन. ठीक आहे. नाउ फ्रॉम ईच गॅंग्लियॉन नाईन ब्रांचेस अराइजेस टुवर्ड्स आउटर साइड. सो दीज आर द सेफॅलिक गॅंग्लियॉन अँड फ्रॉम ईच गॅंग्लियॉन लाईक दिस द नाईन ब्रांचेस अराइजेस टुवर्ड्स द आउटर साइड. सो ईच गॅंग्लियॉन यूज हाउ मेनी ब्रांचेस नाईन ब्रांचेस टुवर्ड्स आउटर साइड. सेफॅलिक गॅंग्लियॉन म्हणजे सेरेब्रल सेफॅलिक किंवा सेरेब्रल गॅंग्लियॉन हे रिजन मध्ये असतात. प्रिमिटिव्ह ब्रेन म्हटलं जातं. दोन मासेस असतात लोब्स आणि इन्व्हर्टेड यूच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात ते. आणि प्रत्येक गॅंग्लियॉन पासून नाईन ब्रांचेस ह्या बाहेरच्या साईडला निघतात. नाउ द नेक्स्ट इज अ पेअर ऑफ व्हीएनसी. व्हीएनसी म्हणजे व्हेंट्रल नर्व कॉर्ड. नाउ दॅट व्हेंट्रल नर्व कॉर्ड इट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साईड अँड दे आर ओरिजिनेटेड फ्रॉम द सेफॅलिक और सेरेब्रल गॅंग्लियॉन मीन्स ब्रेन प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड ओरिजिनेटेड फ्रॉम सेफॅलिक गॅंग्लियॉन और ओरिजिनेटेड फ्रॉम ब्रेन. ब्रेन पासून निघालेले हे ब्रेन आहे किंवा सेफॅलिक गॅंग्लियॉन पासून निघालेले हे जे दोन स्ट्रक्चर आहे व्हेंट्रल साइडला प्रेझेंट असणार ह्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो व्हीएनसी म्हणजे व्हेंट्रल नर्व कॉर्ड. इट इज टू इन नंबर. दोन असतात हे पहा. चार नऊ ब्रांचेस निघतात इथं. मी तुम्हाला म्हटलं की नऊ ब्रांचेस निघतात. ह्या नऊ पैकी ह्या दोन मोठ्या होतात आणि व्हेंट्रल साईडला येतात त्यालाच आपण म्हणतो व्हीएनसी. क्लिअर ना. बोथ दीज व्हीएनसी they are jointed to each other by means of this transverse nerve that is also known as a commissure. So both VNC jointed to each other by transverse nerve or that is also known as a
ट्रान्सवर्स कमिश्व हे दोन्हीही नर्व थॉट जर तुम्ही बघितले तर एकमेकांना अशा आडव्या नर्वनी काय केली आहे जॉईन केली आहे आणि त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सवर्स नर्व म्हणतो किंवा ट्रान्सवर्स कमिश्व असं म्हणतो लक्षात ठेवा ठीक आहे ना सो दे अपियर लाईक अ लॅडर आणि त्यामुळं शिडी कशी तुम्हाला दिसते तर शिडी सारखी ते तुम्हाला दिसतात आलं लक्षात ही झाली प्लानारियाची सेंट्रल नर्वस सिस्टीम द अनदर टाइप ऑफ नर्वस सिस्टीम इज ऑल्सो प्रेझेंट इन द प्लानारिया अँड दॅट नर्वस सिस्टीम इज नोन एज अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम सो द नेक्स्ट नर्वस सिस्टीम इज अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम This is the peripheral nervous system which is present in the planaria. That is made up of peripheral nerve plexus and sensory cells. So it is made up of peripheral nerve plexus. And secondly, it is made up of sensory cells. Central nervous system, shikulopar. आता पुढची नर्वस सिस्टीम मी सांगायला सुरुवात केली की पुढची नर्वस सिस्टीम जी आहे त्याला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणतो आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम पुन्हा दोन पार्टनी बनलेली आहे मग ती कुठली तर ते दोन पार्ट म्हणजे पेरिफेरल नर्व प्लेक्सस आणि सेन्सरी सेल्स आता पेरिफेरल नर्व प्लेक्सस म्हणजे काय लक्षात घ्या नाऊ दीज आर द नर्व प्लेक्सेस ऑर नर्व्स विच आर अराइजेस लॅटरली फ्रॉम बीएलसी आता हा जो काही वेंट्रल नर्व कॉर्ड आहे ह्या वेंट्रल नर्व कॉर्डनी लॅटरल साईडला जे काही नर्वचं जाळं तुम्हाला दाखवलेले ह्याला म्हटलं जातं पेरिफेरल नर्व प्लेक्सस ह्याला काय म्हणायचं पेरिफेरल नर्व प्लेक्सस अँड सेन्सरी सेल्स दॅट सेल्स आर प्रेझेंट ऑन द वेंट्रल नर्व कॉर्ड हा जो नर्व कॉर्ड तुम्हाला दिसतोय ह्या नर्व कॉर्डवरती ह्या ज्या सेल्स मी काढते त्या सेल्सला म्हटलं जातं सेन्सरी सेल्स सो द पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम इज मेड अप ऑफ टू पार्ट्स फर्स्ट इज नोन एज अ पेरिफेरल नर्व प्लेक्सस अँड सेकंड इज नोन एज अ सेन्सरी सेल्स सेन्सरी सेल्स आर प्रेझेंट ऑन द नर्व मी दाखवले आता आणि पेरिफेरल नर्व प्लेक्सस म्हणजे काय हे जे नर्व कॉर्ड आहे तो ह्या नर्व कॉर्डनी लॅटरल साईडला जे नर्वचं जाळं तयार केलेलं आहे ह्या लॅटरल साईडच्या नर्वच्या जाळ्याला आपण काय म्हणतो पेरिफेरल नर्व प्लेक्सस असं म्हणतो ना द सिंगल सेन्सरी सेल्स आर ऑल्सो स्कॅटर्ड इन द बॉडी वॉल आणि ह्या सेन्सरी सेल फक्त वेंट्रल नर्व कॉर्डवरतीच असतात असं नाही तर पूर्ण बॉडीवरती सुद्धा ह्या सेल्स काय झालेले असतात स्कॅटर्ड झालेले असतात आणि शेवटचा पॉईंट मी सांगेन की हे आय स्पॉट मी इथं तुम्हाला दाखवले तर ह्या प्लॅनारियामध्ये आईज दे आर लोकेटेड ऑन द डॉर्सल साईड ऑफ हेड हेडच्या डॉर्सल साईडला आईज प्रेझेंट असतात किंवा ब्रेनच्या डॉर्सल साईडला आईज प्रेझेंट असतात आणि हे आईज म्हणजे फोटो सेन्सरी स्ट्रक्चर आहे आईज म्हणजे काय हे फोटो सेन्सरी स्ट्रक्चर आहे ह्याला सेरेब्रल गॅंग्लियॉन म्हणायचं नाही हे त्याचे आईज आहे ब्रेनच्या डॉर्सल साईडला आहे आणि त्याच्याखाली हे जे स्ट्रक्चर दिसतंय ते स्ट्रक्चर आहे सेफॅलिक गॅंग्लियॉन क्लियर दॅट इज अबाउट द नर्वस सिस्टीम ऑफ प्लानारिया ठीक आहे